परिस्थितीमध्ये तुमचं जे काही मोर्चे असतील, आंदोलन असतील, त्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी आमची सावली दिव्यांग संघटना तुमच्या पाठीशी उभा राहील. फक्त तुम्हाला हात जोडून विनंती आहे का, आता तुम्हाला न्याय मिळायचा टाईम आलेला आहे आणि हे न्याय तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका. आम्ही आज या ठिकाणी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुची संस्था आणि संघटनेच्या वतीनं, संपूर्ण दिव्यांग बांधवाच्या वतीनं पूर्ण ताकदीनिशी आज सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपास जाहीर असा पाठिंबा देत आहोत. नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत. खरोखर अत्यंत अशी वाईट अवस्था या सरकारने या कर्मचाऱ्यांची केली आहे. अत्यंत दुःख वाटतंय का यांच्याकडे पाहून. यांना पण सण आहेत, वार आहेत, प्रपंच आहेत, फॅमिली आहेत, परंतु सरकार कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे आज लक्ष द्यायला तयार नाही. खऱ्या अर्थाने सांगायचं जर म्हटलं तर दिव्यांगाकरता मात्र सरकार म्हणतंय आम्ही हे दिलं, ते दिलं, ते दिलं, परंतु खऱ्या अर्थाने जर सर्व दिव्यांगाला एकच सेवा मिळत असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त वन फोरची सेवा, सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचणारी सेवा आहे. त्या दिव्यांग बांधवांना सर्वत्र प्रवासाची सवलत ही सगळीकडे मिळते. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हाच प्रश्न आम्हाला पडला आहे. का आमच्यासारख्याच दिव्यांग माणसाने संघटनेला संघटनेने पाठिंबा देण्यास येण्यास भाग पाळायला सरकारने लावायला नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज एसटी कर्मचाऱ्याचे मनके न मनके गेलेले आहेत. जे लोक एसीमध्ये आहेत अशा लोकांना लाखोंनी पगार आहेत आणि ज्या लोकांना जे लोक हाडाचं काळं करतात, घामात रक्ताचं घाम ओकतात, अशा लोकांना जर पगार नाही, यांचं जर विलिनीकरण होत नसेल तर मग हे सरकार काय कामाचं? मागच्या सरकारने तेच केलं, ह्या सरकारने तेच केलं, सगळेच सरकार झालं हेच करत असलेत तर उपयोग काय? खऱ्या अर्थाने शासनाला आमचं बजावून सांगणं आहे का तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या, त्यांचं विलिनीकरण करून घ्या आणि त्यांना दर्जा द्या शासकीय कर्मचाऱ्याचा. तर त्या अर्थाने खरोखर यांच्यावर झालेला अन्याय हा दूर होईल.